कहानी हरिता लिखीची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने आपले पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो, तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले, अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले, हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवर आहे, त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविलं आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तिथून विष्णूकडे आले, त्यांना ती हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे, असं सांगून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली, जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपास केलास, तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता, रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती पूजा विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस। इतक्यात तुझा बाप तिथं आला, त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं, मग तू सर्व हकीकत सांगितलीस। पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी गेलं। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं, अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असं म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी व्रत करावायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचाराने त्याची पूजा करावी, मनोभावी त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात, दरिद्र येतं व पुत्रशोक होतो। कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे, गायीचे गोठे, पिंपळाची पारी, सुफळ संपूर्ण।